शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं शिवस्वराज्य हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या नंतर महाराष्ट्रात यावं यासाठी नऊ ऑगस्ट क्रांती दिन आणि भिर्स, भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त शिवनेरीच्या पवित्र भूमीतून या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली आज आहेरी येथे भाग्यश्रीता यात्राम यांचा पक्षप्रवेश आणि शिवस्वराज्य यात्रा ज्यांच्या उपस्थितीत संपन्न होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवार ही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित या विदर्भाचे नेते आणि कणखर माजी गृहमंत्री आदरणीय अनिल देशमुख साहेब विद्यार्थीचे या आमदार सुनीलजी भुसारा विद्यार्थीचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे सामाजिक न्यायाचे अध्यक्ष पंडितराव कांबळे जिल्ह्याचे अध्यक्ष अतुल भाऊ गण्या पवार या विभागाच्या महिलांच्या अध्यक्षा शाहीन भा भाबी ऋतुराज्य हलगेकर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मानवत साहेब आणि सर्वच मान्यवर ज्यांचं ज्यांचं अतुल भाऊने नाव घेतलं ते सगळेच लोक खरंतर वेळ कमी आहे पण आठ दिवसापूर्वी इथं एक यात्रा झाली भुसारा साहेब जन अपमान यात्रा खरं तर त्या यात्रेचं नाव जनसन्मान असायलाच नाही पाहिजे कारण जनतेचा अपमान करून गद्दारी करून जी यात्रा निघते ती जन अपमान यात्रा असते आणि त्या जन अपमान यात्रेत शाहीन भाभी काही बोललं गेलं खर तर शाईन भाभी शब्दो का भी तापमान होता है शब्दो का भी तापमान होता है ये सुकून भी देते है और जला भी देते है या पद्धतीनं सगळ्यांनी बोलायला पाहिजे पण बोलताना मगाशीच्या वक्त्यांनी सांगितलं की धर्मराज आत्राम साहेबांनी आपल्या मुलीला भाग्यश्रीता येईला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं आणि त्या सोडून त्यांना जातायत याचा राग अनावर झाला आणि त्यांनी भाषणात सांगितलं की त्यांना नदीमध्ये फेकून द्यायला पाहिजे खर तर बाबा त्या तुमच्या कन्या तुम्हाला राग येणं साहजिक आहे राग आला असल तुम्ही बोलला असेल त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण तुम्ही फक्त भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं तर तुम्हाला एवढा राग आला की तुम्हाला भाग्यश्रीताईला नदीत थेकावं वाटलं पण बाबा तुमच्या स्टेजवर जे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार बसले होते त्या अजितदादांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलाप्रमाणे सांभाळलं त्यांना तीन वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री केलं त्यांना विरोधी पक्षनेता केलं त्यांना आमदार केलं राज्यमंत्री केला, केला। राज्य मंत्री केलं अठरा वर्ष सोन्याचा चमचा दिला मंत्रीपद त्यांच्याकडे दिलं तर जर भाग्यश्री ताईला नदीत फेकायचं तर त्या अजित दादानं स्वतःच्या काकाच्या पाठीत सुरा खोपसला त्यांना कुठं फेकायचं हे पण सांगून टाका <ėmyslion>. तुम्हाला एकाला एक, एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय देता येणार नाही आणि जे अजित दादा तुम्ही सांगताय की भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं ती बापाची झाली नाही तर जनतेची काय होणार मग दादा तुम्ही देखील काकाचे झाले नाही लोकाचे काय होणार शेवटी व्यासपीठावर बोलताना भाषण कुणी करावं आणि काय बोलावं हे बोलताना ते बोलायची नीतीमत्ता आपल्याकडे शिल्लक आहे का, का नाही हे बघून बोललं पाहिजे पण भाग्यश्रीताई तुमचे मी आभार मानतो तुमच्या प्रवेशामुळे का होईना अजितदादाला भाषणात म्हणावं लागलं जे जयंत पाटील साहेब भाषणात नेहमी सांगतात की वस्ताद एक डाव शिल्लक ठेवत असतो तसं तुम्हाला काकांचा एक डाव शिल्लक राहिलेला आहे अर्धा दा डाव तुम्ही लोकसभेत बघितलाय आता विधानसभेला तुम्हाला दिसणार आहे पण मुळात ताई तुम्ही आज प्रवेश करताय त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जिंदगी मे वाला हर एक तुफान जिंदगी मे अस्तव्यस्त के लिए नाही आता कुछ तुफान आपके रास्ते के रास्ते के साफ भी आते है। त्या मुला आज राजकारणाची पद्धत आहे आज अजितदादा आज बोलतायत त्या भाग्यश्री ताईच तुमचं मी भाषण ऐकलं नाही पण मला एक गोष्टीची खात्री आहे की तुम्ही तुमच्या भाषणात वडिलाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघणार नाही कारण जे अजितदादा इथं येऊन ज्ञान पातळत होते त्या अजितदादाने बारामतीच्या भाषणात शरद पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली तुम्ही तुमच्या बापाचं घर चोरणार नाहीत जावही चोरणार आहेत ना का नावावर काय करणार नाही ना, ना? पण जे अजितदादा तुम्हाला उपदेशाचे डोस पाजत होते त्या अजितदादा स्वतःच्या वडिला समान चुलत्याचा पक्ष चोरला त्यांना इथं येऊन बोलायचा अधिकार आहे त्यांना टीका करायचा अधिकार आहे आज ते बोलतायत एक त्यांचा बाजार मुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे काय पक्ष शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा भुसारा घरी जाऊन की अरे बापा तू तू मला जन्म दिला म्हणजे काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण ही सगळी जी टोळी आहे ही गद्दारांची टोळी आहे या गद्दारांच्या टोळीला मित्रांनो आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि भाग्यश्री ताई तुम्ही तर आणि सगळे कार्य करते आवर्जून त्या लोकांना सांगा खटकने वाली आंखों को शाइन भाभी खटकने वाली आंखों को बोल दो अपनी रोशनी और बढ़ाए खटकने वाली आंखों को बोल दो अपनी रोशनी और बढ़ाए अभी भाग्यश्री का चमकना बाकी है आस्तिका करता ना टीका आजि दादानी करावी हे अजिदादा दादा तुम्हाला शोभत नाही कारण तुमची अवस्था अशी झाली लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरड पाषाण ज्या माणसाने स्वतःच्या त्या चु चुलत्याला फसवलं चुलत्याचा पक्ष चोरला त्या माणसाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही भुसारा साहेब आणि खर तर दादाची अवस्था अशी झाली भुसारा साहेब गालिब युही गलतिया करता गया गालिब युही गलतिया करता गया धूल चेहरे पर थी आईना साफ करता गया त्यामुळे दादा तुमची अवस्था तर अशी झाली तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार नाही भाग्यश्रीताई आज तुम्ही ज्यांच्या शेजारी बसलाय ज्यांच्या हस्ते तुम्ही प्रवेश केला आहे ते जयंत पाटील साहेब आहेत त्यांनी एकदा एखाद्याच्या एक एक पाठीवर हात टाकला आणि एकदा कुणाच्या पाठीमागं उभा राहिले तर इतिहास आहे काही जरी झालं तर ते हिमालयासारखे त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागं उभा राहणार याच्यामध्ये तुम्ही या कोणीही कार्यकर्त्यांनी मनात शंका आणून आणू नका त्यांचा स्वभाव असा आहे हर मुसीबत मे तेरे साथ होऊ जयंत पाटील साहेबाच्याबद्दल बद्दल जर सांगायचं झालं शाहीन भाभी तर साहेबाचा स्वभाव असा आहे हर मुसीबत मे तेरे साथ हो तूने पहचाना नाही मै तेरा आत्मविश्वास हो काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आत्मविश्वासानं त्याच्या पाठीशी उभं राहणं त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेब करतायत खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण जे लोक आपल्यावर टीका करतायत त्या लोकांना विचारलं पाहिजे की तुम्ही महागाई कमी करण्यासाठी काय केलं तुम्ही बेरोजगारी कमी करण्यासाठी काय केलं आता अजितदादा सगळ्यांना म्हणले असतील ना इथं भाषणात पंधराशे रुपये देतो माझ्या बहिणीला राख्या बांधून घेतले असतील ना घेतले का आता भुसारा साहेब लाडकी बहीण कुणी म्हणावी दादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द शोभतो का ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेच्या निवडणुकीत छळलं ते आजीदादा लाडकी बहीण म्हणायला ला लागले तर हे महाराष्ट्राला पटणार आहे का स्वतःच्या बहिणीला त्रास दिला त्यांना छडला आणि आता लाडकी बहीण म्हणताय अरे महिलांच्याबद्दलचा आदर तुम्ही आम्हाला काय सांगताय आम्ही ज्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या पवार साहेबांना महिलासाठी काय नाही केलं आज भाग्यश्रीताई जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या इथं अनेक सरपंच असतील जिल्हा परिषद सदस्य असतील यांना त्या पदापर्यंत जाण्याची संधी कुणी दिली जिच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हातात झेंड्याची दोरी देण्याचं काम जर या देशात सगळ्यात अगोदर कुणी केलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी तेतीस टक्के, स्थानिक ते टक्के, टक्के महिला स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देऊन त्या ठिकाणी पवार साहेबांनी केलं मुलगा मुलगी समान म्हणून चालणार नाही तर वडिलाच्या संपत्तीत पन्नास टक्के वाटा हा मुलीला मिळाला पाहिजे हे कायदे करणारे शरद पवार साहेब आहेत संरक्षण मंत्री झाल्यावर आमची महिला बघिणी एअरफोर्समध्ये जाऊन काम करू शकते म्हणून संरक्षण भागात विभागात अकरा टक्के आरक्षण महिलांना देणारे आदरणीय पवार साहेब आहेत महिला आयोगाची स्थापना असो महिला बालकल्याण मंत्रालय असो हे सगळे काम ज्या पवार साहेबांनी केलेत त्या पवारसाहेबाच्या पक्षाला महिलांच्याबद्दलचा आदर सांगायची आवश्यकता या ठिकाणी मित्रांनो नाही आज बेरोजगारी वाढली आज वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लाख अठ्ठावन हजार कोटीची गुंतवणूक येणार होती आपल्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना ला नोकरी मिळणार होती तो प्रकल्प ह्यांनी उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा इयरबत्तचा प्रकल्प उचलला गुजरातला न्याला सॅफरॉनचा प्रकल्प उचलला गुजरातला न्याला हिऱ्याचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला महिंद्राचा नाशिकला होणारा प्रकल्प देखील त्या ठिकाणी तो गुजरातला गेला अरे मग सगळेच प्रकल्प गुजरातला न्यायचे असतील तर मत मागायला देखील महायुतीवाल्यांना तुम्ही गुजरातला जा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मत मागायचा अधिकार नाही तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन वर्षात सतरा कंपन्याच्या माध्यमातून पाच लाख सदोतीस हजार घरात जी चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे म्हणून मित्रांनो आपण जागरूक राहायची गरज आहे जी जावई आता हे लोक जातीपातीचं राजकारण करतील धर्माचं राजकारण करतील जे जातीपातीचं आणि जा धर्माचं राजकारण करू पाहतायत त्या लोकांना मला एवढं सांगायचं की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना, ना, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, हो युवा बेरोजगार है पहिले निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदुशी करते किसान से है। आज जवान मरतोय शेतकरी आत्महत्या करतोय या सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही हे सरकार टक्केवारीचं सरकार आहे सूर्जागड सारख्या प्रकल्पामध्ये पैसे खायचे एवढंच या सरकारचं काम आहे यांना तुमच्या माझ्या रोजगाराचं घेणं देणं नाही यांना तुमच्या माझ्या शेतीमालाला भाव मिळतोय का नाही त्याचं घेणं देणं नाही यांना त्या ठिकाणी महागाई वाढली त्याचं घेणं देणं नाही म्हणून असं सरकार हे आपल्याला गाडायचंय आणि त्याची सुरुवात आहेरीतून करायची आणि आहे शरद पवार साहेबांच्या महाविकास आघाडीचा आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे देणार का एवढ्या कमी आवाजात कस आवाज निघला पाहिजे जयंत पाटील साहेबाला खात्री पटली पाहिजे तिकडं ज्यांनी ज्यांनी टीका केली तुमच्यावर त्यांच्या कांठाळ्या बसल्या पाहिजेत देणार का निवडून मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या निवडून देणार का oh! हात वर करून सांगा निवडून देणार आहेत का oh! दोन्ही हात वर करून सांगा स्टेज वर कुणाचा हात खाली आहे बघा पलीकडच्या हॉल मधले पण हात वर आहेत का बघा हा वर आहेत मग मी घोषणा देतो हात वर करूनच घोषणा द्यायचा आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबरे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नाता काय शरद पवार साहेब तुम आगे पडो देश के नेता कैसा हो जयंत पाटील साहेब तू आगे बढो जयंत पाटील साहेब तू आगे पढो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी